गुड मॉर्निंग फ्रेंड्स, टुडे वी लर्न अबाउट द किंगडम एनिमेलिया इन दैट पार्ट बी. इन द प्रीवियस लेक्चर वी स्टडी अबाउट द टू फाइलम दैट इज पोरीफेरा एंड सेकंड इज नीडेरिया. After that, in this chapter, the third phylum is Ctenophora. In Ctenophora phylum, the example is Pleurobrachia and Ctenoplana. The characteristic feature of this phylum is that these are commonly called comb jelly or sea walnuts. I again repeat that this phylum of the members commonly called as comb jelly or sea walnut. The second point is they are exclusively marine. एक्सक्लुसिवली म्हणजे काय, तर त्यांची कम्युनिटी किंवा जो काही समाज आहे तर तो कुठे वास्तव्य करत असतो, तर मराईन वॉटर दॅट इज साल्टी वॉटर दॅट इज ओशनिक ऑर सी वॉटर मध्ये. त्याच्यानंतर हे जे काही अॅनिमल असतात यापैकी काही मेंबर हे फ्री स्विमिंग अॅनिमल्स असतात. त्यांची जी काही बॉडी आहे ही डिप्लोब्लास्टिक असते. डिप्लोब्लास्टिक दॅट इज हॅव्हिंग टू जर्म्स लेअर दॅट इज इक्टोडर्म दॅट इज आउटर लेअर अँड इंडोडर्म दॅट इज इनर लेअर. इन दॅट मेझोडर्म दॅट इज मिडल लेअर इज ॲबसेंट. सो बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज डिप्लोब्लास्टिक दॅट इज हॅव्हिंग टू जर्म्स लेअर. ऑल्सो द बॉडी इज रॅडियली सिमेट्रिकल विथ ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. रॅडियली सिमेट्रिकल दॅट इज इन दॅट द डिव्हिजन of the body is divided in equally two part with the basis of central axis. म्हणजे या फायलम मध्ये इन्क्लूड होणारे जे ॲनिमल्स आहे तर यांची जी काही बॉडी आहे तर ती कशा पद्धतीने विभागली जाते, तर सेंट्रल एक्सिस जो काही असतो त्याला कन्सिडर करून आणि त्याचबरोबर या ॲनिमल्स चा जो काही बॉडी प्लॅन आहे तो ब्लाइंड सॅक असतो. जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की ब्लाइंड सॅक म्हणजे काय, तर जे काही माउथ कॅव्हिटी किंवा ॲनस म्हणजेच इंजेशन आणि इजेशन, इनटेक करणे आणि एक्झिस्ट करणे, हे जे काही पाथवे आहे तर हे दोघंही कसे असतात, वन वे असतात. दिस इज कॉल्ड ॲज ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ॲनिमल्स हॅव टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन दॅट इज ॲडव्हान्स ऑफ दीज ॲनिमल ऑर्गनायझेशन. मग ॲडव्हान्स कसं आहे, तर यामध्ये आपण जसं ऑर्गनायझेशन बघितलं होतं, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये आपण तीन ऑर्गनायझेशन बघितल्या होत्या की सेल्युलर, नंतर सेल टिश्यू लेवल, त्याच्यानंतर टिश्यू ऑर्गन सिस्टीम. तर यामध्ये टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन असते, म्हणजेच ग्रुप ऑफ सेल हॅव्हिंग सिमिलर स्ट्रक्चर अँड फंक्शन कॉल्ड ॲज टिश्यू. मग टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन यामध्ये असते. लोकोमोशन इज कॅरीड आउट बाय 8 रो ऑफ सिलिएटेड कॉम प्लेट्स. म्हणजे यांचं जे काही चलनवलन असतं तर हे कशाच्या साह्याने केलं जातं, तर ज्या काही 8 सिलिएटेड कॉम प्लेट्स असतात यांच्या रांगा असतात, रोज असतात. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर इज दॅट टेनोफोर्स इज बायोल्युमिनसन्स दॅट इज यांच्यामध्ये जसं आपल्या आजूबाजूला अवतीभोवती काजवे जे असतात तर त्यांच्यामध्ये कशाची क्षमता असते, चमकण्याची. मग त्या पद्धतीने या ॲनिमलची खासियत म्हणजे काय, तर यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं केमिकल असतं ज्याच्या साह्याने ते चमकत असतात. त्या प्रॉपर्टीला बायोल्युमिनसन्स म्हटलं जातं. लाईक निडेरियन्स टेनोफोर्स अल्सो एक्झिबिट एक्स्ट्रा सेल्युलर अँड इंट्रासेल्युलर डायजेशन. ज्या पद्धतीने निडॅरियन्स, ज्यांना आपण सिलेंटेरेट्स म्हटलं होतं,
तर ते जसं इंट्रा आणि एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन करायचे तसं यांच्यामध्ये ही प्रॉपर्टी असते. त्यानंतर हे जे टेनोफोर्स असतात तर यांचं रिप्रोडक्शन हे कशा पद्धतीने चालतं, तर सेक्स्युअल रिप्रोडक्शन विथ इनडायरेक्ट डेव्हलपमेंट या पद्धतीने यामध्ये रिप्रोडक्शन प्रोसिड होत असतं. निडोब्लास्ट आर ॲब्सेंट. मग हे जे निडोब्लास्ट आहे, तर मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं निडॅरियन ॲनिमलमध्ये की निडोब्लास्ट दॅट इज स्टिंगिंग सेल, या ज्या सेल असतात तर या सगळ्यात महत्वाचं फंक्शन एनकरेज म्हणजे सपोर्ट, ऑफेन्स अँड डिफेन्स हे परफॉर्म करत असतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की हे जे टेनोफोर्स असतात यांच्यामध्ये निडोब्लास्ट किंवा स्टिंगिंग सेल या ॲब्सेंट असतात. मग यामध्ये काय प्रेझेंट असतं, तर यांच्यामध्ये कोलोब्लास्ट किंवा स्टिकी सेल प्रेझेंट असतात आणि त्यांचं फंक्शन असतं कॅप्चर द प्रे, म्हणजे जो काही शिकार असेल म्हणजेच ज्याच्यावर ते भरणपोषण करतात असा जो ॲनिमल असेल तर त्याला पकडण्याचं काम या स्टिकी सेल ऑल्सो कॉल्ड ॲज कोलोब्लास्ट सेल या परफॉर्म करत असतात. आणि निडोब्लास्ट या ज्या सेल असतात जे निडॅरियनचं महत्वाची प्रॉपर्टी आहे त्यांच्यामध्ये त्या प्रेझेंट असतात, परंतु टेनोफोरा या फायलममध्ये निडोब्लास्ट सेल ॲब्सेंट असतात आणि त्यामुळे यांना ॲक्निडॅरियन म्हटलं जातं किंवा अ निडॅरियन्स म्हटलं जातं. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज टेनोफोर किंवा टेनोफोरा इज रिप्रेझेंटेड बाय व्हेरी फ्यू मेंबर्स, हेन्स इट इज कन्सिडर ॲज वन ऑफ द मायनर फायला. हे जे काही टेनोफोरा यामध्ये इन्क्लूड होणारे मेंबर्स असतात तर हे संख्येने अतिशय कमी असतात, म्हणजे यांची जी संख्या आहे अदर फायला जे मेंबर्स आहे त्यांच्या कंपॅरेटिव्ह ही कमी असल्यामुळे हे कशामध्ये इन्क्लूड होतात, मायनर फायला म्हणजे छोटासा फायलम आहे हा. आता आपल्याला बघायचंय जे बायोल्युमिनेसन्स जी चमकण्याची जी क्षमता असते या ॲनिमलमध्ये, ही तुम्हाला फिगरमध्ये जी डायग्रॅम दाखवलेली आहे प्ल्युरो ब्रॅकिया याची, तर यामध्ये तुम्हाला दिसून येईल की कशा पद्धतीने ते चमकतात. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट फायलम ज्याचा नंबर आहे 4, फोर्थ नंबर फायलम इज प्लॅटी हेल्मेंथिस. प्लॅटी मीन्स फ्लॅट म्हणजे चपटे, हेल्मिंथ दॅट इज वर्म, वर्म म्हणजे जंत किंवा कृमी. याचं एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया, टेनिया दॅट इज टेफ वर्म, फॅसिओला दॅट इज लिव्हर फ्लू, हे त्याचे काही एक्झाम्पल आहे. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्लॅटी हेल्मेंथिस म्हणजेच फ्लॅट वर्मची जी कॅरेक्टरिस्टिक आहे तर ती म्हणजे काय, तर यांची जी काही बॉडी असते ही डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅट असते, म्हणजेच वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने चपटी असते, पतली असते आणि त्यामुळे या वर्म्सला फ्लॅट वर्म्स म्हटलं जातं. ॲनिमल्स आर असिलोमेट, यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट असते. त्याचबरोबर ट्रिप्लो ब्लास्टिक दॅट इज थ्री जर्म लेअर आर प्रेझेंट, दॅट इज इक्टोडर्म, मेझोडर्म अँड एंडोडर्म, शोईंग ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. हे ॲनिमल जे असतात तर हे ॲडव्हान्स असतात कारण यांच्यामध्ये तिघही जर्म लेअर असल्यामुळे चांगल्या प्रकारे ऑर्गन अवयव हे डेव्हलप झालेले असतात आणि त्याच्यामुळे हे ॲडव्हान्स ॲनिमल म्हणून ओळखले जातात ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस फायलम मेंबर. मोस्टली एंडोपॅरासिटिक अँड फ्यू आर फ्री लिव्हिंग. मॅक्झिमम जे काही मेंबर आहे या फायलममध्ये इन्क्लूड होणारे हे एंडोपॅरासिटिक असतात, म्हणजेच पॅरासाइट दॅट इज डिसीज कॉझिंग एजंट आणि एंडो म्हणजे काय, इनसाइड. आणि त्यातले काही थोडके जे असतात तर हे फ्री लिव्हिंग असतात, म्हणजे ते दुसऱ्यांना हार्मफुल नसतात,
स्वतःचं अन्न स्वतः शोधत असतात. पॅरासिटिक फॉर्म शो प्रेझेन्स ऑफ हुक सकर्स फॉर अटॅचमेंट ऑफ द बॉडी ऑफ द होस्ट. होस्ट म्हणजे काय, तर ज्या प्राण्यापासून ते जास्तीत जास्त त्या प्राण्याचं शोषण करत आहे, त्याच्यावर अन्नासाठी डिपेंड राहत आहे, त्याला होस्ट म्हणतात. आणि होस्टला हार्म करत असतात ते, कारण त्याच्यापासून ते जास्तीत जास्त अन्न मिळवण्यासाठी त्याचं रक्त असेल किंवा अदर जे काही असेल त्याच्या बॉडीमधलं मटेरियल ते जास्तीत जास्त ऍब्झॉर्ब करत असतात, त्या प्राण्याला होस्ट म्हटलं जातं. मग हे जे काही एंडोपॅरासिटिक वर्म्स असतात, फ्लॅट वर्म, यांच्यामध्ये हुक्स आणि सकर हे दोन महत्वाचे ऑर्गन डेव्हलप झालेले असतात. कशासाठी, तर होस्टच्या बॉडीला अटॅचमेंट करण्यासाठी. नंतर हे जे काही वर्म्स असतात यांची जी काही बॉडी असते ही कव्हर असते कशाने, क्युटिकल. मग क्युटिकल म्हणजे काय, तर आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असते ही क्युटिकल. आणि ही जनरली कोणामध्ये सापडते, पॅरासाइट्स मध्ये, म्हणजेच जे वर्म्स होस्टवर डिपेंड आहे, डिसीज कॉज करताय, त्यांच्यामध्ये क्युटिकल ही स्किन लेअर प्रेझेंट असते. तर जे काही फ्री स्विमिंग किंवा फ्री लिव्हिंग ॲनिमल्स फॉर्म असतात यांच्यातले, यांच्यामध्ये सिलिया प्रेझेंट असतात फॉर लोकोमोशन. त्यानंतर द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज डायजेस्टिव्ह सिस्टीम इज जनरली ऍबसेंट इन पॅरासिटिक फॉर्म, बट इन फ्री लिव्हिंग फॉर्म इट इज इनकम्प्लीट. ब्लाइंड सॅक प्लॅन. मग जी काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, पचन संस्था, तर ही या पॅरासिटिक फॉर्म म्हणजेच डिसीज कॉजिंग जे काही वर्म आहे जे होस्टवर डिपेंड आहे यांच्यावर ती डायजेस्टिव्ह सिस्टीम ऍबसेंट असणार आहे. ऑब्व्हियसली का, कारण यांना रेडीमेड डायजेस्टेड फूड मटेरियल हे होस्ट पासून मिळत असतं, त्याच्यामुळे डायजेशन करण्याची गरज नसते, म्हणून डायजेस्टिव्ह सिस्टीम ही जनरली ऍबसेंट असते. पण जे काही फ्री लिव्हिंग फॉर्म असतात जे होस्टवर डिपेंड नसतात, तर त्यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही प्रेझेंट असते, परंतु ती इनकम्प्लीट असते, पूर्णपणे सक्षम नसते. आणि ती कोणत्या टाईपची असते, ब्लाइंड सॅक प्लॅन, म्हणजेच ॲनस आणि ओरल किंवा इंजेक्शन आणि इजेक्शन जे जे पाथवे आहे, तर हे एकाच रूटने होत असतात. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज ॲनिमल हॅव फ्लेम सेल ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटोनेफ्रिडिया. या ॲनिमल्समध्ये फ्लेम सेल, त्यांनाच प्रोटोनेफ्रिडिया म्हटलं जातं. हे ऑर्गन डेव्हलप असतात आणि हे कशाला मदत करत असतात किंवा यांचं फंक्शन काय आहे, एक्सक्रिशन जे वेस्ट मटेरियल आहे ते एक्झिस्ट करणे, आउटलेट करणे, बाहेर टाकणे, आणि ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे वॉटर आणि साल्ट यांचं मेंटेनन्स किंवा रेग्युलेशन करणे. ॲनिमल्स आर हरमॅप्रोडाइट, दॅट इज बायसेक्शुअल, दॅट इज सेक्सेस आर सेपरेट. हरमॅप्रोडाइट दॅट इज सेक्सेस आर प्रेझेंट इन वन अँड ओनली वन ॲनिमल, म्हणजे दोघंही जे सेक्स असतात ते एकाच ॲनिमलमध्ये प्रेझेंट असतात, त्याला हरमॅप्रोडाइट म्हटलं जातं. सेल्फ फर्टिलायझेशन इज सीन. ऑब्व्हियसली सेल्फ फर्टिलायझेशन हे त्यांच्यामध्ये असेलच, कारण दोघंही सेक्स जे आहे, मेल आणि फिमेल, ते एकाच ऑर्गॅनिझममध्ये असल्यामुळे सेल्फ फर्टिलायझेशन हे कंडक्ट केलं जातं. फ्यू हॅव हाय पॉवर ऑफ रीजनरेशन अँड शो पॉली एम्ब्रियोनी. आणि काही जे मेंबर्स आहे या फायलममधले, तर यांच्यामध्ये रीजनरेशन करण्याची पॉवर असते, म्हणजे त्यांच्या शरीराचा तुकडा जर सेपरेट झाला तरी त्याच्यापासून न्यू ऑर्गॅनिझम डेव्हलप होण्याची क्षमता जी असते त्याला रीजनरेशन म्हटलं जातं. अँड शो पॉली एम्ब्रियोनी, पॉली दॅट इज मॅनी, एम्ब्रियो दॅट इज भ्रूण, गर्भ. मग यांच्यामध्ये मोर दॅन वन एम्ब्रियो डेव्हलप होण्याची क्षमता असते, म्हणून ते पॉली एम्ब्रियोनी ही जी काही फेनोमेनन आहे ती त्यांच्यामध्ये डेव्हलप असते. त्याच्यानंतर काही जे काही ॲनिमल्स आहे या फायलममध्ये इन्क्लूड होणारे, त्याच्या फिगर्स किंवा डायग्रॅम जे आहे तर ते आपण बघत आहोत. तर याच्यामध्ये फर्स्ट जी आहे ती फॅसिओला. मग फॅसिओला जी काही आहे, ज्याला लिव्हर फ्लूक म्हटलं जातं, कॉमन नेम फॅसिओलाचं काय आहे, लिव्हर फ्लूक. तर याला स्टार्टिंगला
जे काही राउंडेड पोर्शन असतं त्याला माउथ म्हटलं जातं. त्याच्यानंतर हेड लोब असतो. त्याच्यानंतर माउथच्या जस्ट बिलो ओरल सकर असतं अटॅचमेंटसाठी. आणि त्यानंतर माउथच्या ऑपोजिट एंडला एक्सक्रेटरी पोअर असतं फॉर एक्सक्रिशन. त्याच्यानंतर सेकंड जो काही एक्झाम्पल आहे किंवा मेंबर आहे या फायलमचा त्याला टेनिया सोलियम म्हटलं जातं, कॉमनली कॉल्ड ॲज टेपवर्म. त्याच्यामध्ये हुक असतं फॉर अटॅचमेंट, सकर प्रेझेंट असतं फॉर ॲब्झॉर्शन. त्याच्यानंतर नेक असतं, इमॅच्युअर प्रोग्लॉटिस. नंतर हे जे काही इमॅच्युअर प्रोग्लॉटिस असतात हे हळूहळू मॅच्युअर मध्ये कन्वर्ट होतात, मॅच्युअर प्रोग्लॉटिस म्हटलं जातं त्यांना. आणि त्याच्यानंतर त्यांचं कन्वर्शन ग्रॅव्हिड प्रोग्लॉटिसमध्ये होतो. आणि हा जो काही ग्रॅव्हिड प्रोग्लॉटिस असतो तर याचा जर छोटासा सेक्शन किंवा तुकडा हा जर या ॲनिमलच्या बॉडीपासून तुटला किंवा वेगळा झाला, विभाजित झाला, तर त्या तुकड्यापासून अनदर ऑर्गॅनिझम म्हणजेच टेनियासारखाच ऑर्गॅनिझम हा पूर्ण ओव्हरऑल बॉडी डेव्हलप करण्याची स्वतःमध्ये क्षमता ठेवतो. आणि त्याच्यामुळे हे जे काही मेंबर्स आहे या फायलममध्ये यांच्यामध्ये रिजनरेशन करण्याची कॅपॅबिलिटी असते, जे आपण अगोदर अभ्यासलं. द नेक्स्ट फायलम इज ॲस्केलमिन्थीस. ॲस्केलमिन्थीस इन दॅट ॲस्क्यूज दॅट इज सॅक, हेल्मिंथ दॅट इज वर्म. मग सॅक लाईक वर्म असतात हे, दॅट इज राऊंड वर्म. नेमॅथ हेल्मिन्थीस ऑल्सो कॉल्ड ॲज ॲस्केलमिन्थीस. नेमा दॅट इज थ्रेड, थ्रेड लाईक वर्म असतात म्हणून नेमॅथ हेल्मिन्थीस. म्हणजे दोन यांचे सिमिलर किंवा कॉमन नेम आहेत, एक म्हणजे काय ॲस्केलमिन्थीस आणि दुसरं नेमॅथ हेल्मिन्थीस. हेल्मिंथ म्हणजे वर्म लक्षात ठेवायचं, कृमी जंत ज्याला म्हणतो आपण, आणि ॲस्केल म्हणजे सॅक आणि नेमा दॅट इज थ्रेड. यांचा आकार कसा आहे त्याच्यानुसार यांचे नावं ठेवलेले. याचे एक्झाम्पल आहे ॲस्केरिस दॅट इज राऊंड वर्म, वॉचेरिया दॅट इज फिलेरियल वर्म, आणि सायक्लोस्टोमा दॅट इज हुक वर्म. द कॅरेक्टरिस्टिक of these phylum is they are mostly parasitic. मॅक्झिमम जे मेंबर आहे या फायलम मधले हे पॅरासिटिक आहे, म्हणजे डिसीज कॉजिंग एजंट आहे. यातले काही थोडे हे फ्री लिव्हिंग आहे. या ॲनिमलची जी काही बॉडी असते तर ही लॉंग असते, सिलेंड्रिकल, थ्रेड लाईक, सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन. जेव्हा क्रॉस सेक्शन घेतला जातो तेव्हा त्यांची बॉडी ही सर्क्युलर आयडेंटिफाय होते, आणि म्हणून या वर्म्सला राऊंड वर्म म्हटलं जातं. हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. दे आर ट्रिप्लोप्लास्टिक, म्हणजेच यांचे जे काही ऑर्गन सिस्टीम डेव्हलप झालेली आहे तर ही थ्री ज्या काही जर्म्स लेअर आहे, एंडोडर्म, मेझोडर्म आणि एक्टोडर्म, यापासून ऑर्गन्स डेव्हलप झालेले असतात. बायलॅटरली सिमेट्रिकल असतात, म्हणजे हे इझिली इक्वल टू पार्ट्समध्ये डिवाइडेड होतात. सिडो सिलोमेट असतात, म्हणजे यांच्यामध्ये जी बॉडी कॅव्हिटी असते तर ती ॲबसेंट असते. ॲक्च्युली ॲबसेंट म्हणजे काय तर फॉल्स बॉडी कॅव्हिटी सीन होते, दिसून येते. म्हणजे ॲक्च्युली बॉडी कॅव्हिटी सारख्या पोकळ्या त्याच्यामध्ये दिसून येतात पण प्रत्यक्ष त्या नसतात, म्हणून सिडो सिलोमेट हा शब्द वापरलेला आहे, फॉल्स बॉडी कॅव्हिटी. बॉडीचा जो प्लॅन आहे तो ट्यूब विद इन ट्यूब बॉडी प्लॅन आहे, जो आपण या अगोदर बघितलं होतं की याच्यामध्ये जो काही ओरल आणि ॲनस हे जे दोन ओपनिंग असतात हे दोघंही ऑपोजिट एंडला प्रेझेंट असतात. त्या स्ट्रक्चरला ट्यूब विद इन ट्यूब बॉडी प्लॅन म्हटलं जातं. बॉडी इज कवर्ड बाय टफ अँड रेझिस्टंट क्युटिकल. यांची जी काही बॉडी आहे तर त्याच्यावर प्रोटेक्टिव्ह कवरिंग हे कसं असतं, टफ असतं, टणक असतं आणि रेझिस्टंट असतं. कशासाठी तर या ऑर्गॅनिझमला रेझिस्ट करण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी क्युटिकल स्किनचं एक टफ आवरण असतं. बॉडी वॉल हॅज लॉन्जिट्युडिनल मसल बट नो सर्क्युलर मसल. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ दिस फायलम, की यांची जी काही बॉडी वॉल असते तर याच्यावर
लॉन्जिट्युडिनल मसल ज्या असतात त्या प्रेझेंट असतात, परंतु सर्क्युलर मसल या ॲबसेंट असतात. एलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट विथ माउथ अँड ॲनस ॲट ऑपोजिट एंड. कारण आपण या अगोदरच बघितलं ट्यूब विद इन ट्यूब बॉडी प्लॅनमध्ये माउथ आणि ॲनस हे दोघंही ऑपोजिट एंडला प्रेझेंट असतात, म्हणजेच एलिमेंटरी कॅनल जी काही आहे तर ती कम्प्लीट असते. फॅरिंग्स इज अ वेल डेव्हलप अँड मस्क्युलर. जो काही फॅरिंग्स आहे तर हा वेल डेव्हलप असतो, चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला असतो, त्याची वाढ झालेली असते आणि तो मस्क्युलर असतो. एक्सक्रिशन टेक्स प्लेस बाय कॅनल ऑर ग्लँड सेल. जे काही एक्सक्रिशन आहे, वेस्ट मटेरियल आहे, ते कशाच्या साह्याने केलं जातं? कॅनल्स किंवा त्यालाच ग्लँड सेल म्हटलं जातं, त्याच्या साह्याने केलं जातं. एक्सरेटरी प्रॉडक्ट आर एलिमिनेटेड थ्रू एक्सरेटरी पोअर्स. जे काही एक्सरेटरी प्रॉडक्ट असतात हे एलिमिनेट केले जातात एक्सरेटरी पोअर्सने. नर्वस सिस्टीम हॅज नर्व रिंग अँड नर्व्स. जे काही नर्वस सिस्टीम आहे तर यामध्ये नर्व रिंग आणि नर्व प्रेझेंट असतात. ॲनिमल जे असतात ते युनिसेक्स्युअल असतात, म्हणजे सेक्स सेपरेट असतात, मेल फिमेल सेपरेट सेपरेट असतात. ॲनिमल्स लाईक ॲस्कॅरीज शोज सेक्स्युअल डायमॉर्फिझम. ॲस्कॅरीज जो आहे तर हा ॲनिमल सेक्स्युअल डायमॉर्फिझम दाखवत असतो. युजली फिमेल इज लॉन्गर. या फायलममध्ये असणारे जे मेंबर असतात तर यांच्यामध्ये जनरली फिमेल ज्या असतात तर फिमेल मेंबर हे लॉन्गर आणि ब्रॉडर असतात आणि त्यांना स्ट्रेट पोस्टेरियर एंड प्रेझेंट असतं, तर त्यांच्या कंपॅरेटिव्ह मेल जे असतात हे शॉर्टर असतात आणि नॅरोअर असतात आणि त्यांच्या एंडिंगला कर प्रोस्टेरियर स्ट्रक्चर असतं विथ अ पेअर ऑफ पेनियल सिटी फॉर कोप्युलेशन. कोप्युलेशन मेटिंग प्रोसेस करण्यासाठी त्यांच्या एंडिंगला कर प्रोस्टेरियर एंड विथ पेअर ऑफ पेनियल सिटी प्रेझेंट असतात. फिमेल या लॉन्ग असतात आणि ब्रॉड असतात आणि त्यांचं एंड स्ट्रेट असतं, तर मेल हा शॉर्ट असतो आणि नॅरो असतो विथ कर प्रोस्टेरियर एंड हॅव्हिंग पेनियल सिटी पेअर ऑफ पेनियल सिटी मेटिंगसाठी. आणि फर्टिलायझेशन हे इंटरनल असतं त्यामध्ये आणि डेव्हलपमेंट मे ऑर मे नॉट इन्क्लूड लार्वल स्टेज. ज्या काही वेगवेगळ्या स्टेजेस असतात, एक लार्वा प्युपा अडल्ट, त्यापैकी जी काही डेव्हलपमेंट विकास जो असतो या प्राण्यांचा किंवा मेंबर ऑफ दिस फायलम, तर हे जनरली काहींमध्ये लार्वल स्टेज प्रेझेंट असते तर काहींमध्ये प्रेझेंट नसते. यामध्ये जे वेगवेगळे एक्झाम्पल बघितले आपण त्यापैकी एक पौचेरिया. मग हा जो काही पौचेरिया वर्म आहे राऊंड वर्म, तर याच्या स्टार्टिंगला माउथ आहे, नंतर एक शीत असतं आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, त्याच्यानंतर ॲनल पोअर असतं एक्सक्रिशनसाठी आणि शेवटी टेल असते. द नेक्स्ट एक्झाम्पल इज ॲस्कॅरीज. ॲस्कॅरीज जो काही आहे तर या ॲस्कॅरीज यामध्ये डॉर्सल लिप स्टार्टिंगला, त्याच्यानंतर व्हेंट्रल लिप दिसतंय, नंतर इकडे माउथ दिसतंय. नंतर यामध्ये मेल आणि फिमेल हे दर्शवलेले आहेत, तर फिमेल जी काही असते ती लॉंग असते आणि मेल जे आहे तर हे शॉर्ट असतात. नंतर फिमेल ही लॉंग विथ स्ट्रेट एंड पोर्शन बघितलं होतं आपण त्याचं, तर बघा इथे दिसतंय तुम्हाला ॲनस आणि टेल हे स्ट्रेट दिसतंय, इकडे हेड दिसतंय आणि दोघांचे मेल आणि फिमेलच्या बॉडीवर क्युटिकल एक आउटर प्रोटेक्टिव्ह स्किन लेअर असते. नंतर मेल जे काही आहे तर मेल याचं हेड आणि जे काही टेल आहे तर टेलच्या ठिकाणी राऊंडेड पोर्शन आहे, म्हणजेच कर पोर्शन असतो विथ पेअर ऑफ पेनियल सिटी फॉर कोप्युलेशन. क्लोका दिसतंय फॉर एक्सक्रिशन, म्हणजे अशा पद्धतीने हा जो काही आहे ॲस्कॅरीज. आणि त्यानंतर जो काही तिसरा एक्झाम्पल आहे ते म्हणजे काय, ॲन सायक्लोस्टोमाटा हुकवर्म हा इथे तुम्हाला दिसतोय राऊंड वर्म. अशा पद्धतीने हे जे काही मेंबर्स आहे तर हे मेंबर्स
जे काही आहे त्याचे आपण स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक बघितल्या. आजच्या लेक्चरला आपण महत्त्वाचे तीन फायलम बघितले. कोणकोणते तीन फायलम बघितले आपण? तर ते म्हणजे फर्स्ट इज टेरोफोरा, द नेक्स्ट इज फ्लॅटी हेल्मेंथिस अँड आफ्टर दॅट एस्केलमेंथिस. हे तीन महत्त्वाचे आपण फायलम बघितले, त्याचे महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक आपण बघितले. त्यानंतर आपण त्याचे एक्झाम्पल्स बघितले. हे सर्व व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आणि आजचं लेक्चर आपण इथेच संपवत आहोत. धन्यवाद.